काल परवापर्यंत घरी बसलेले झोपी गेलेले जागे झाले आणि दौऱ्यावर निघाले अशा परिस्थितीत उकळत्या पाण्याला खळखळाट फार अशी परिस्थिती अरविंद सावंत तुमची झाली आहे। तुम्ही बावनकुळे साहेबांवरती बोलत असताना तोंड सांभाळून बोलावं ही माझी तुम्हाला विनंती आहे आणि तुमचा तर खुळखुळा झालेलाच आहे। काल जो पोपट मेला जे तुम्ही म्हणत होतो तो तुमचाच बॉस नावाचा पोपट आता मरायला आलाय आणि म्हणूनच तो घरातून बाहेर पडलाय। 2.5 वर्षात मुख्यमंत्री असताना घरातून कधी बाहेर पडले नाहीत, जनतेला भेटले नाहीत, मानेला पट्टे लावून फिरलात आणि आता तुम्ही आम्हाला सांगतात की आम्ही बाहेर पडलो आणि बावनकुळे साहेब आमचे खुळे आहेत। मी तुम्हाला एक सांगतो, बावनकुळे साहेब हे एक महाराष्ट्राचं नेतृत्व आहेत। बावनकुळे साहेब या भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करत आहेत। त्यामुळे अरविंद सावंत साहेब तुम्हाला आता परत मी साहेब म्हणतोय, याच्या पुढे जर अशी चूक केली तर तुमचा एकेरी उल्लेख करून तुमचे कपडे फाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एवढं तुम्हाला सांगतो।